जून महिना सुरू झालेला आहे आणि मान्सून कोकणापर्यंत आहे असं समजलं आहे त्याच्यामुळे कॉमन मॅन म्हणून आमच्या सगळ्यांची ही सुरू होती की आता पाऊस येईल का मागच्या वर्षीसारखं येईल का त्याच्या आधीसारखं येईल उसाची लावण करायची का रिस्क किती आहे वगैरे 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 तर सध्या सगळे महत्त्वाचे प्रश्न जे भारतीय समाजाचे कॉमन मॅनचे आहेत ते हे आहेत पण पर परवा आम्हाला एक लक्षात आलं की आपण फार फालतू आहोत म्हणजे फार स्वतःच्या पलीकडे जाऊच शकत नाही स्वतःच्या पलीकडे जग आहे त्याच्या पलीकडचे फार मोठे गहन प्रश्न आहेत याचा काही या आपल्याला म्हणजे विचारसुद्धा आपल्या डोक्यात येत नाही पण ज्यावेळी टी व्ही बघितला त्यावेळी कळलं की शेतीचं काय होणार नोकरी मिळणार की नाही पुढच्या पिढीला व्यवस्थित राहता येणार की नाही रस्ते पाणी विणे फालतू सगळ्या गोष्टी फालतू आहेत खरा प्रश्न एकच आहे आणि तो आहे मारुतीचा जन्म कुठे झाला मला म्हणजे अक्षरशः स्वतःच्या म्हणजे थोबाडीत मारून घ्यायचे वाटले की ह्या प्रश्नाचं उत्तर न मिळताच आत्तापर्यंत आपण जगत होतो म्हणजे काय म्हणजे थूय असले जिंदगानीवर ज्या जिंदगानीला हेच माहिती नाही की मारुतीचा जन्म कुठे झाला बाकी सगळं कळलं जगातलं म्हणजे अनेक शोध लागले अगदी गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननी कसा लावला त्याचा धडा तिसरी चौथीला आपण बघितला पायथागोरसचं प्रमेय बघितलं आपल्याकडे एवढ्या आय आय टी उभ्या केल्या देशांनी अजून काय काय वैज्ञानिक शोध लागले म्हणजे अगदी माणूस चंद्रावर पोचला पण तरीसुद्धा आपलं जगणं अर्धवटच राहिलं कारण आत्तापर्यंत आपल्याला हेच माहिती नव्हतं की मारुतीचा जन्म कुठे झाला आणि जोपर्यंत मारुतीचा जन्म कुठे झाला हे आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत त्या जगण्याला काही अर्थच नाही असं मी माझं स्पष्ट मत आहे म्हणजे त्या बूम जो मी एवढी वर्ष हातात घेत होतो आता मी सुद्धा न्यूज चॅनेलला काम केलेलं आहे चौदा पंधरा वर्ष त्यातल्या बऱ्याच वेळा आम्ही तो बूम घेऊन जायचो आणि आत्तापर्यंत म्हणजे आम्हाला पत्रकारितेला असं शिकवलेलं होतं की हा जो पत्रकारितेचा बूम आहे ना जो चॅनेलचा बूम आहे तो बूम हा तुमची भूमिका मांडण्यासाठी असतो किंवा आवाज उठवण्यासाठी असतो प्रश्न विचारण्यासाठी असतो पण त्याचा वापर कसा करायचा हे आजपर्यंत मला माहीत नव्हतं म्हणजे मी चॅनल सोडून आता दोन अडीच वर्ष झाली अजून या क्षणापर्यंत परवापर्यंत मला कळलं नव्हतं की तो बोम वापरायचा कसा तर तो कधी आम्ही असा धरायचो कधी समोरच्याला प्रश्न विचारायचो कधी आम्ही स्वतः त्याच्यात बोलायचो मग कधी पी टी सी करायचो वगैरे वगैरे किंवा कुणीतरी मॉब असेल आणि त्यांना काहीतरी बोलायचं असेल तर असं धरून त्यांच्या असं फिरवायचो फिरवायचो पण ही खरी बोम वापरण्याची पद्धतच नाही आहे परवा ज्यावेळी त्या काय महंतांनी मी मला माफ करा मी त्यांचं नाव विसरलो होता पुढच्या वेळी पाठ करून ठेवणारे तर त्यांनी आपल्याला शिकवलं पहिल्यांदा की बूम कसा पकडायचा साधूसंत का ग्रेट असतात लोक साधू संतांना का एवढं मानतात हे पहिल्यांदा मला कळलं की या प्रोफेशनमध्ये राहून एवढी वर्ष मला हे कळलं नव्हतं ते या महंतांनी दाखवून दिलं की बूमचा उपयोग हा असा घेऊन असा फेकून मारायचा असतो त्या पद्धतीने तो करायचा असतो म्हटलं की आपण काय करतो एवढी वर्ष काय चालले हे कसे धरतायत बूम असं धरतात बूम हा फेकण्यासाठी असतो आणि प्रश्न सोडवण्यासाठी असतो तर आता चाललाय शोध बघूया आपली पिढी जर पुण्यवान असेल तर लागेल आपल्या हयातीमध्ये शोध मारुतीच्या जन्मस्थळाचा नसेल तर मग आपल्या मुलांच्या ज्या पुढच्या पिढीच्या आयुष्यामध्ये लागेल किंवा मग नातवंडांच्या नातवंड ज्यावेळी म्हातारी होतील त्यावेळी कदाचित लागेल भरपूर आहे आता मारुती चिरंजीव आहे आपण काही चिरंजीव नाही आपण मरणार आहे त्यामुळे बघूया आपण मरायच्या आधी हा शोध लागतो का तर पाऊस बीज काय येत राहील ऊस रानात लावायचा नाही लावायचा जे काय ते होत राहील हे एकदम म्हणजे असे किरकोळ फाड फडतूस हे किड्या मुंग्यांसारखे प्रश्न आहेत खरा सूर्यासारखा तेजस्वी प्रश्न आहे तो मारुतीचा जन्म कुठे झाला आणि जर कोणाला उत्तर माहिती असेल तर ते पटकन सांगा लपून ठेवू नका मनात ठेवू नका ह्याच्यात लपवण्यासारखं काही नाही आहे तरी आपल्याला म्हणजे मला आत्ता चाळीशीच्या आत हा प्रश्न आहेही तरी समजलं महंतांचं आता संपलं आयुष्य काय वाटत असेल त्यांना की एवढे वर्ष हा प्रश्नच पडला नव्हता आपल्याला आता आपण साठी ओलांडली सत्तरीत आल्यानंतर त्यांना हा प्रश्न पडला त्या मानाने आपण सुदैवी म्हणायची आपली पोरं त्यापेक्षा सुदैवी अगदी बालपणातच त्यांना हा प्रश्न मिळालेला आहे सोडवायला आता पूर्ण आयुष्य पडलं आहे सोडवत प्रश्न तुम्ही पण बसा सोडवत आणि लवकर सोडवा एकमेकांना मदत करा तुम्हाला जर माहिती असेल तर लपून ठेवू नका कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पटकन कळवा मला कुठे झाला मारुतीचा जन्म